महोत्सवाला सुद्धा तुम्ही द्याल अशी आशा आहे. कारण आपण फायनलला हे जे 5 चित्रपट काढलेत ते खरोखरच या वर्षातले सर्वोत्कृष्ट असे चित्रपट आहेत आणि ते चित्रपट पाहण्याची मेजवानी आपल्याला इथे या 3 दिवसामध्ये मिळणार आहे. त्यामुळे जरूर तुम्ही या संधीचा लाभ घ्या अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संस्कृती कला दर्पणचं हे 19वं वर्ष आहे. संस्कृती कला दर्पणतर्फे आपण दरवर्षी चित्रपट महोत्सव, नाट्य महोत्सव, त्यानंतर आपण जो खूप मोठा असा एक महोत्सव आयोजित करतो त्यामध्ये न्यूज चॅनल्स शिवाय लघुपट आणि मालिका यांना सुद्धा पुरस्कार देत असतो आणि मग आपला तो सगळा पुरस्कार वितरण सोहळा आपण एखाद्या चॅनलवर आपल्या घरात बसून भव्य दिव्य असा सोहळा पाहतही असतो. तर हा असा भव्य दिव्य कार्यक्रम संस्कृती कला दर्पणचा दरवर्षी होतो. तो आपल्याला फक्त हे 15 दिवस दिसतो खरा, पण त्याआधी जवळजवळ एक वर्षभर संस्कृती कला दर्पणची ही संपूर्ण टीम मेहनत करत असते. आपण या सगळ्यांसाठी आधी प्रथम सुरुवातीलाच काड्या वाजवूया आणि मी संस्कृती कला दर्पणची माहिती नंतर सांगते. आधी आपण उद्घाटन करून घेऊया. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत आपले संस्कृती कला दर्पणचे हे सगळे संचालक मंडळ इथे उपस्थित आहेत. सर्वात प्रथम आहेत मिलिंद गवळी, त्यानंतर अर्चना नेवळेकर आपल्या संस्थापक अध्यक्ष आपल्याला माहितीच आहे, त्यानंतर कांचन अधिकारी ताई देखील इथे उपस्थित आहेत, प्राजक्ता कुलकर्णी आहेत, चंद्रशेखर सांडवे आहेत आपले संस्थापक अध्यक्ष आणि सविता मालपेकर आपल्या सर्वांची लाडकी. अरे सॉरी विसरले, नाही इथून दिसत नव्हतात मला. आणि स्मिता जयकर आपल्या सर्वांचीच लाडकी, मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून आपण तिला वारंवार पाहतो अशा या सगळ्या जणी इथे उपस्थित आहेत. तर त्यांना मी आधी विनंती करते आपण दीपप्रज्वलन करूया, नटराजाचं पूजन करूया आणि या चित्रपट महोत्सवाची सुरुवात करूया औपचारिक. हे सर्वजण आपल्या संस्कृती कला दर्पणच्या संचालक मंडळावरही आहेत. संस्कृती कला दर्पणचे दरवर्षी चित्रपट महोत्सव, नाट्य महोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळा हे जसे खूप मोठे कार्यक्रम असतात, तसंच दरवर्षी वर्षभर आपण लहान मुलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतो, शालेय स्पर्धा घेत असतो, शाळा शाळांमधून जात असतो आणि हे काम वर्षभर सुरू असतं. यावर्षी आणखी एक गोष्ट म्हणजे आपण लहान मुलांसाठी बालनाट्य शिबिर सुद्धा घेणार आहोत. यावर्षीपासून त्याची सुरुवात करणार आहोत संस्कृती कला दर्पणच्या वतीनं. आपला हा 19वा आजचा चित्रपट महोत्सव आहे. सांस्कृतिक क्षेत्रातला अतिशय मानाचा आणि प्रेमाचा असा पुरस्कार हा समजला जातो. अनेक पुरस्कार आपल्याकडे दिले जातात पण एक दर्जेदार आणि अतिशय ट्रान्सपरंट असा हा पुरस्कार आहे. त्यामुळे सगळ्या कलाकारांना सुद्धा वाटत असतं की संस्कृती कला दर्पणचा पुरस्कार आपल्याला मिळावा किंवा आपलं नॉमिनेशन व्हावं. हा जो चित्रपट महोत्सव आहे यामध्ये आपण जे 5 चित्रपट पाहणार आहोत, आजचा पहिला आहे मुळशी पॅटर्न, त्यानंतर उद्या न्यूड सरिता दामोदर परांजपे आणि फर्जल आणि परवा डॉक्टर काशीनाथ घाणेकर. हे 5 चित्रपट आहेत आणि आपल्याला माहिती असेल यावर्षी 70 चित्रपटांचं परीक्षणासाठी आपल्याला एंट्री आलेल्या होत्या आणि 70 चित्रपटांमधून आपण हे 5 चित्रपट इथे काढलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याकडे परीक्षक सुद्धा खूप चांगले असे होते. समृद्धी पोरे, लीना नांदगावकर, दिलीप ठाकूर, अदिती देशपांडे आणि अमोल शेडगे या 5 परीक्षकांनी अतिशय ट्रान्सपरंट असं परीक्षण करून या 5 चित्रपटांचं सिलेक्शन केलेलं आहे, निवड केलेली आहे आणि ते 5 चित्रपट आज आपण इथे पाहणार आहोत. यातनं आपल्याला पहिले 3 पुरस्कारही काढायचे आहेत. परीक्षकांनी आपल्याला 5 चित्रपट काढून दिले आहेत आणि आता आपण प्रेक्षकांवर सुद्धा थोडी जबाबदारी टाकत असतो दरवर्षी. तुमच्या सगळ्यांच्या तिकिटाच्या पाठीमागे तुम्हाला दिसेल की एक मतपत्रिका आहे, तर ती चित्रपट बघून झाल्यावर आपल्याला भरून बाहेर मतपेट्या ठेवल्या आहेत तर त्याच्यामध्ये टाकायचे आणि तुमचं मतसुद्धा विचारात घेतलं जाईल या पुरस्कारांच्या निवडीसाठी. तर तुम्हाला सुद्धा सगळ्यांना ऑल द बेस्ट. हे चित्रपट महोत्सवाविषयी झालं. आपले हे सगळे संचालक मंडळातले मान्यवर इथे आहेतच उपस्थित, पण कोणताही एखादा एवढा मोठा भव्य दिव्य समारंभ करायचा असला की आपल्याला अनेकांची गरज लागते, अनेकांची साथ लागते. तर आपले काही प्रायोजक आहेत इथे उपस्थित, तर त्या सर्वांना मी आता इथे मंचावर बोलवणार आहे. सर्वात प्रथम मॅजिक जारचे फाउंडर विक्रांत शिलिमकर इथे उपस्थित आहेत, त्यांना मी इथे मंचावर घेण्याची विनंती करते. त्यानंतर हॉटेल कोल्हापूर कॉन्टिनेंटलचे मुकुंद कामत इथे उपस्थित आहेत, त्यांनाही मी विनंती करते, त्यांनी मंचावर यावं. त्यानंतर प्लॅनेट मराठीचे अक्षय बद्रापूरकर, यातले अनेक जण आपल्याला दरवर्षी सहकार्य करत असतात, तसंच त्यांनी यावर्षी सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर प्लॅनेट आर्ट एंटरटेनमेंटच्या सुवर्णा काकड,
नाही मी विनंती करते आपण मंचावर आणि सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनचे सिद्धार्थ वाडकर आपण असणार तो कृपया मंचावर आहोत. याशिवाय स्वयंभू प्रोडक्शन आणि कैझन हे सुद्धा आपले डिझाईन पार्टनर आणि इव्हेंट पार्टनर आहेत. टेलिकास्ट पार्टनर आपल्याला माहितीचे स्टार प्रवाह आहेत. तर या सर्वांचं आपण इथे स्वागत करूया आणि मी आता सगळ्यात प्रथम सांगवे सरांना विनंती करते की आपण सगळ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्याचं थोडं औपचारिक असं स्वागत करूया. तर सर्वात प्रथम आपल्या संचालक मंडळावर जे आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. सगळ्यात प्रथम मिलिंद गवळी, सविता मालपेकर, कांचन अधिकारी, प्राजक्ता गुरुदानी, नीता जयकर आणि आपले सगळे स्पॉन्सर्स विक्रांत शिरिंकर, अक्षय बदरापूरकर, सुवर्णा काकड, मुकुंद कामत आणि सिद्धार्थ वाडकर. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण लघुपटांची सुद्धा स्पर्धा घेतलेली होती. तर त्या लघुपटांच्या स्पर्धेचा निकाल आपण आज लावणार आहोत. चित्रपट आणि नाटकांचा आपण जेव्हा पुरस्कार वितरण सोहळा करतो त्यामध्ये आपण निकाल लावत असतो. हा निकाल आज आपण इथे लावणार आहोत आणि सगळेजण उत्सुक आहेत की कोणत्या लघुपटांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर त्याआधी मी आधी मला वाटतं सांडवे सरांना विनंती करते की त्यांनी चार शब्द बोलावे. चार शब्द म्हटल्यानंतर सगळ्यांच्या पहिल्यांदा आवाज असतो फक्त चारच शब्द. पवित्र रंगभूमी, जमलेले रसिक मायबाप, रंगभूमीवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर व्यक्ती ज्यांची आम्हाला दरवर्षी साथ लाभते, असे सन्माननीय कोहिनूरचे मुकुंदजी कामत साहेब, त्याचबरोबर विक्रांतजी, तसेच मिलिंदजी, प्राजक्ता मॅडम, स्मिता मॅडम, अधिकारी मॅडम, त्याचबरोबर सविताताई, तसेच अक्षय बद्रापूरकर आणि सिद्धार्थ वाडकर. आपण सगळ्यांनी साथ दिली म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकतो. मित्र हो, या ठिकाणी नाट्य महोत्सवाच्या वेळेस काही कळकळ मांडली होती, पण आता एक आनंदाची बातमी तुमच्या सगळ्यांच्या समोर आम्ही सांगणार आहोत. चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने येत्या 23 तारखेपासून संस्कृती कला दर्पणच्या वतीने आपण बालनाट्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. फक्त माफक दरामध्ये. आमचा कुठलाही हेतू नाही आहे कमवण्याचा किंवा त्यातून काही, फक्त जे काही जागेचं भाडं असेल ते निघावं, बाकी आम्ही जे काही प्रशिक्षक आहेत ते आम्ही संस्थेच्या वतीने प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचबरोबर नाट्य बालनाट्य आणि व्यावसायिक नाटकामध्ये सुद्धा संस्कृती कला दर्पण प्रवेश करते, तर आपल्या सगळ्यांची साथ मला वाटतं मिळाली तर फार बरं होईल, ही एक आनंदाची गोष्ट सांगायची होती. आणि महत्त्वाचं म्हणजे की आज मला वाटतं काही लोक गावाला गेलेले असल्यामुळे काही उपस्थित राहू शकले नाहीत, पण उद्यापासून पुन्हा अशीच गर्दी असणार आहे. पण अजून काही जणांनी जर तिकीट घेतले नसतील, काही जणांना जर आपले पासेस मिळाले नसतील, तर उद्या आठवणीने येऊन आपला हा मराठी चित्रपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. आणि ज्यांनाही आमचा 11 मेच्या रोजी संस्कृती कला दर्पण गौरवरजनी पुरस्कार सोहळा पाहायचा आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रवेश पत्रिका उपलब्ध करून देणार आहोत शेवटच्या दिवशी, तर आपण आठवणीने ते घ्यायचे. धन्यवाद. मी आता आपले सर्व मंचावरच्या स्पॉन्सर्सना विनंती करते की आपण खाली स्थानापन्न व्हावं. यानंतर मगाशी मी म्हटलं तसं आपण लघु चित्रपटांचा इथे रिझल्ट